गुगल मॅपकडून संभाजीनगरबरोबरच उस्मानाबादचाही धाराशिव उल्लेख. गुगलने केली चूक, खासदार इम्तियाज जलील यांनी. मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असा उल्लेख करण्यात आल्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. केंद्र सरकारने अंतिम निर्णय घेतला नसतानाही गुगल मॅपवर झालेला बदल पाहता आता त्याला विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत गुगलने शहराचे नाव कशाच्या आधारे बदलले असा प्रश्न उपस्थित केला आहे. गुगल मॅपवर औरंगाबाद किंवा उस्मानाबाद टाईपन केल्यावर इंग्रजीत संभाजीनगर आणि धाराशिव असा उल्लेख दाखवत आहे. गेल्या आठवड्याभरापासून नामांतराच्या मुद्द्यावरून वाद पेटला असताना आता गुगलच्या उल्लेखाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नामांतराचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शिंदे सरकारने पुन्हा आपल्या कॅबिनेटमध्ये शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. राज्य सरकारने या दोन शहरांचा नामांतराचा निर्णय घेतला असून मात्र उद्याप केंद्राने याला मंजुरी दिलेली नाही. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुगलच्या या धोरणावर तीव्र शब्दांत आक्षेप घेत ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, गुगलने आपल्या नकाशात औरंगाबादचे नाव कशाच्या आधारावर बदलले आहे ते कृपया स्पष्ट करावे. ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा दुष्प्रचार खेळला जातोय त्याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे. शरद पवार साहब से पूछना चाह रहा हूं, राष्ट्रवादी कांग्रेस के जितने भी नेता है और खास तौर से मैं औरंगाबाद के उन दलाल नेताओं को कि आज रात में अगर तुम में हिम्मत है तो शहर के अंदर घूम के बताओ. राष्ट्रवादी कांग्रेस के और कांग्रेस पार्टी के जितने भी नेता है मैं तुमको चुनौती दे रहा हूं कि अगर आज शहर के अंदर तुम्हारे में हिम्मत है तो आओ निकल के बताओ. पुराने शहर के अंदर तुमको हिम्मत नहीं है, तुम निकल नहीं सकते है बाहर उसमें, क्योंकि कहीं ना कहीं तुमने लोगों के साथ खिलवाड़ किया है, लोगों के साथ धोखा किया है तुमने. और यही वो आएंगे अब कुछ महीनों के बाद जब चुनाव होंगे तो इनको जवाब मिलने वाला है और पब्लिक कैसा जवाब देगी आपको समझ. जलील यांच्यासह नामांतर विरोधी समितीने औरंगाबाद मध्ये या निर्णयाला यापूर्वीही विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे खासदार जलील यांनी पूर्वीही ट्विट करून औरंगाबादच्या नामांतराला तीव्र आक्षेप घेतला.